शक्यतो लवकर आठवतो नाही तर मग चिठ्ठी आई आहे वगैरे. सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो, जो दंगा करत होता तो माझाच मुलगा होता. आणि तो माझ्यावरच गेलेला असल्यामुळे तो दंगा करत होता त्याबद्दल सर्व मान्यवरांची मी दिलगिरी व्यक्त करतो. सर्वप्रथम सांगतो की एकपात्री कलाकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही सगळे एकपात्री कलाकार कार्यरत आहोत आणि त्याची जी मूळ संकल्पना आहे एकपात्री कलाकारांचं एकत्रीकरण ही विश्वास पटवर्धनांची आहे आणि त्यांनी ही मांडली आणि त्याच्या चळवळ झाली गेले 12 वर्ष आम्ही एकत्र आहोत. तर आता एकपात्री भूषण हा पुरस्कार दिला आहे त्याबद्दल तुम्हाला दाखल होता हे सुरुवात आपली कशी झाली किंवा काय याच्याविषयी आता परिचय तर दिलेलाच आहे. परिचय ऐकून म्हणजे साधारणतः असंही तुम्ही म्हणू शकता की कलाकार एक आविष्कार अनेक किंवा एक न धड भारावर शिंद्या असे बरंच तुम्ही काय काय करताय नेमकं काय करताय काय कळत नाही असंही होऊ शकतं. तर आता जो एकपात्री त्याच्यातला जो ट्रॅक आहे त्याच्याविषयी मी फक्त बोलतो. ह्या प्रकाराची सुरुवात कशी झाली, लहानपणी सर चंपक नावाचा मासिक यायचा चांदोबा चंपक. तर गॅदरिंगला आम्ही चंपक म्हणले एक ते परिच्छेद होता आणि त्याच्यातली काही पात्र त्या नाटकातली आम्ही करायचो आणि काही कारणानं एक एक करून सगळेजण सोडून गेले. मग पर्याय असा होता की एकतर रद्द करा किंवा ती सगळी पात्र तुम्ही स्वतःच करा. तर मी तो पर्याय निवडला की आपण सगळीच करूया पात्र आणि त्या वेळेला एकपात्री बहुरूपी किंवा नेमकं काय एका माणसाने पण लोक हसत होते तर त्याच्यामुळे तो परिचय मला तिथे झाला. त्याच्यानंतर मी बटाट्याची चाळ मधली काही पात्र पठवली, एका गाढवाची कहाणी म्हणून रंगनाथ कुलकर्णींचं आहे त्याच्यातलं काही केलं आणि तो प्रकार मला त्याला जास्त जवळचा वाटायला लागला आणि डोक्याला त्रास करेल कारण ज्यावेळेला आम्ही एकांकिका करायची त्यावेळेला भयंकर त्रास व्हायचा पुरुषोत्तमच्या वगैरे. इथं जोरबेकर सर आवर्जून आलेले आहेत तर त्यांना माहिती येते की एकांकिका म्हटलं म्हणजे नाटकामध्ये वेगळंच नाटक असतं. मग सगळ्यांना सांभाळा, अगोदर जी माणसं म्हणायची किंवा जी मुलं अरे घ्या बरं का जरा रोल वगैरे काय असेल तर सांगा, प्रयोगाची तारीख जवळ आल्यानंतर ते आपले जावे असल्यासारखे वागायला लागतात. आणि निरंजन नागवे आम्ही एकांकिका केली होती सर मला आठवतं आणि सरांचं बरं भलता हट्ट तो उघडा पाहिजे गरीब आहे वगैरे. मग हे फार त्रासदायक असायचो मग त्यापेक्षा एक पात्री बरे ना या आपला आपण काय डोक्याला त्रास नाही काय नाही. हा काय शंका आहे का तुम्हाला काय? अच्छा अच्छा. तर हे मूळ कारण होतं एकपात्रीकडे वळण्याचं आणि याला सराउंडिंग फॅक्टर लागत नाहीत काही. तरलात तर तुमचे तुम्ही, बोललात तर तुमचे तुम्ही. मग मी स्पर्धा करायला लागलो, वसुमती विजयपुरे आणि वेगवेगळ्या स्पर्धा. सुरुवातीला बक्षिस मिळायची नाही पण त्याच्यातली गणित काही कळायला गेली आणि मग त्याच्यानंतर वसुमती विजयपुरे जिंकली. श्रीरामपूरच्या दोन्ही वर्षाला प्रथम बक्षीस होतं. मुंबई मालाड स्पर्धा केली, 160 स्पर्धकांपैकी जिथं मी प्रथम होतो. अशा प्रकारे 11 स्पर्धा वेगवेगळ्या जिंकल्या एकपात्रीच्या. आणि मग योगेश सोमण परीक्षक होते 2-3 ह्याच्यात, ते नंतर म्हटले काय तुला काय फक्त संख्या वाढवायची का म्हणजे ट्रॉफीजची, त्याच्या पलीकडे काय व्हॉट इज नेक्स्ट त्या सॅमसंगच्या जाहिरातीसारखं व्हॉट इज नेक्स्ट. तर मग त्यापेक्षा तू स्वतःचा प्रयोग कर. मग आता मी ज्या स्पर्धा जिंकल्या ज्या याच्यावर एकपत्रिकांवर ज्या जिंकलेल्या होत्या म्हटलं आपण ते एकत्र करू आणि हुकमी एके असं त्याला छान नाव ठेवलं आणि वेगवेगळं ते एकत्र मी केलं ते सादर केलं. त्याला संयोजकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीच आहे. असं काही घडलेलं नाही कारण ती गणित सगळी वेगळी असतात, लोक असे बघायचे. मग कळलं अरे स्पर्धांचा प्रेक्षक हा वेगळा आहे आणि आपण जनरल ऑडियन्स जो म्हणतो तो खूप वेगळा आहे. मग हे नेमकं काय गणित आहे? मग दादांच्या संपर्कात होतो मधुकर ढिल्लोंच्या, त्यांनी सांगितलं अरे स्वतःच कर. तीच गोष्ट सदरन चांदेकरांनी सांगितली. मी ज्यावेळेस सदरन चांदेकरांचा हसरी उठाठ बघितला आणि नाटकाचा आनंद एकटी व्यक्ती देते एवढ्या मॉबला, तर हे गणित वेगळं आहे, आपण जे करत होतो ते वेगळं आहे. सरांची भेट घेतली, सर म्हणले स्वतःच कर, स्वतःच्या अनुभवातून कर. आणि मग हसोबा प्रसन्नाची निर्मिती झाली. माझ्या श्री हसोबा प्रसन्न मी करायला लागतो त्याच्यातले पण किती मिनिटं झाले, 3-3 झाले नाही सांगतो. त्याचे किस्से खूप आहेत, म्हणजे त्यावेळेला मी करायला लागलो आणि ते व्हास्ट आहे. म्हणजे आम्ही आणि टिल्लू सर कायम सांगतो की ज्यावेळेला नाटक जे आहे त्याला कुठं मर्यादा येतात, कारण आपण हाऊसफुल जरी म्हटलं इथं कॅपॅसिटी किती 500 गणेश कलाकडे गेलो तरी 3000, पण जे पॉप्युलेशन आहे आज पुणे आणि पिंपरी चिंचवड ते 50 लाखापेक्षा जास्त आहे. ह्या लोकांपर्यंत एकपात्री पोहोचवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे.
ह्या लोकांपर्यंत जायचं आणि हे एकपात्री पोहोचू शकतं. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जातो आणि त्यासाठी विश्वासार अध्यक्ष असताना त्यांनी मनोरंजन तुमच्या दारी ही संकल्पना त्यांनी राबवली. अनुभव वेगवेगळ्या प्रकारचे असतात, ते आम्ही फेस करतो. काही चांगले असतात, काही वाईट असतात, त्याच्यातून पुढे काही गोष्टी घडत जातात. एकच अनुभव सांगतो छोटासा, मजेशीर आहे. जुन्नरच्या वाचनालयामध्ये कार्यक्रम झाला आणि तिथे एक गावचे पाटील आले होते. त्यांनी कार्यक्रम बघितला, भन्नाट केलं करावं, आमच्या इथं करावं का कार्यक्रम? ठीक आहे, पुढची तारीख काय असेल तर सांगा. पुढची तारीख नाही, आताच करायचं. वाजलेत म्हणलं 9:30 मला जायचंय परत पुण्याला. नाही, आताच. म्हणलं आताच कसं काय, इतके उशिरा येणार आहेत का कोणी? ते तुम्ही काळजी करू नका, आपण हा दिला ना नुसते हाईट ठोकली सगळे पब्लिक येतात.